सिंधुदुर्गात लवकरच आगमन. अधिक माहितीसाठी संपर्क माई हुंडई कुडाळ, मोबाईल क्रमांक 7447442921 किंवा 9922429007. अनेकांनी आग विझवण्याचे प्रयत्न केले पण ते अपुरे पडले. सुरुवातीला स्थानिकांनी पाण्याचा टँकर आणून आग विझवण्याचा प्रयत्न केला, तरीही आग आटोक्यात येत नव्हती. अखेर गोव्यातून 2 आणि सिंधुदुर्गातून 2 बंब आल्यावर आग आटोक्यात आली. चायनीज हवंय, चिकन खायचंय, चमचमीत मासे सुद्धा खायचंय, मग आता चिंता कसली. घर बसल्या त्या ऑर्डर, ती पण कुडाळ मधल्या कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये. चला तर मग ऑर्डर नोंदवा menucard.org या वेबसाईट वर. गुढीपाडव्यापासून शुभारंभ. बोंद्रे यांच्या इमारतीत असलेली जनता नागरी सहकारी पतसंस्था आणि 6 दुकाने अग्नितांडवात नाहीशी झाली. त्यात एक भुसारी दुकान, मिठाईचे दुकान, स्टेशनरीची 2 दुकाने, एक कपडे इस्त्रीचे दुकान, एक ब्युटी पार्लर आणि शिलाईचे दुकान आदी सर्व साहित्यांसह जळून खाक झाले. त्या घरात राहणारे वयोवृद्ध राधाकृष्ण बोंद्रे यांना प्रसंगावधान दाखवून स्थानिकांनी घराबाहेर काढल्याने दुर्घटना टळली. पहाटे 3:15 दरम्यान आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. माझ्या मुलाला उठवलं खाली, नंतर बळीकरांची उठली कंपनी, तर मी गौरेश आणि माझा मुलगा सचिन, सूरज, दिलीप बळीकर, उल्हास बळीकर यांनी पाणी मारून भिजवण्याचा प्रयत्न आटोक्यात प्रयत्न केले. पहिली आग लागली ती ह्याला इस्त्रीवाल्याच्या दुकानाला, त्याचे कपडे होते. त्यानंतर इस्त्रीवाल्याचे दुकान बंद असल्यामुळे ते दरवाजा लाच करून दरवाजा तोडून पाणी मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याच्या घरात जो बाबा होता त्याला बाबाला बाहेर कडी असल्यामुळे लॉक असल्यामुळे ते दरवाजा फोडून त्याला बाहेर काढला दिलीप बळीकरने. आली नंतर त्याला तिकडे आपल्या घरातला सिलेंडर बाहेर काढला आणि नंतर आग उजवण्याचा खूप प्रयत्न केला. नंतर आम्ही बाबूच्या फुलाला फोन करून मी बोलवलो. बाबूच्या फुलाने तो आला आणि त्याने मग पोलिसाला जाऊन बंबवाल्याला सांगायला सांगितलं. लाईटवाल्याला फोन करून लाईट बंद केली सगळी आणि त्याच्यानंतर मग नंतर लोक जमले सगळे. नंतर मग बिचोलीचा पंप 5 सकाळ झाला, तरी पण आग विझवली, तो पण सगळा जाऊन चांगला होता. येथील श्याम चांदेलकर यांनी पाण्याचा टँकर आणून आग विझवण्याचा प्रयत्न स्थानिक युवकांच्या मदतीने केला. त्यानंतर डिचोली गोवा येथून आलेल्या 2 अग्निशामक बंबाने आग विझवण्याचे प्रयत्न करण्यात आले. सावंतवाडी आणि वेंगुर्लेतील बंब मात्र उशिरा पोहोचल्याने स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. पहाटे 3 दरम्यान आग लागली. त्यानंतर स्थानिक युवक राजेश फुलारी यांनी पोलीस आणि फायर ब्रिगेडला कळविले. काही तरुणांनी अपघात टाळण्यासाठी वीज प्रवाह खंडित केला. तोपर्यंत आग भडकली होती. इस्त्रीसाठी ठेवलेले 1000 रुपयांचे कपडे जळून खाक झाले. स्थानिकांना आग मोठी असल्याने साहित्य वाचवताना अडचणी येत होत्या. 4:30 दरम्यान डिचोली गोव्यातून 2 बंब आले. त्यांनी 6 आगीवर बऱ्यापैकी ताबा मिळवला. 6:10 सावंतवाडी येथील तर त्यानंतर वेंगुर्लेतील बंब दाखल झाला. काही दिवसांपूर्वीच अशीच रात्रीच्या वेळी बाजारपेठेत आग लागून काही दुकाने भस्मसात झाली होती. आजही तशीच घटना घडली, पण अग्निशामक बंब नसल्याने आग विझवणे कठीण बनले. त्यामुळे कसंही दोडामार्ग नगरपंचायतीने स्वतःचा अग्निशामक बंब घेण्याची गरज मात्र ठळक झाली.
प्रभाकर धुरी, कोकण नऊ, दोडामार्ग। असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नऊचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नऊ .com वर।